नमस्कार मित्रांनो, आपलं पीटीआय न्यूज हिंगोलीमध्ये स्वागत आहे। कळमनुरी येथे धनगर समाज संवाद मेळाव्याचे आयोजन 24 ऑक्टोबर रविवार रोजी करण्यात आले होते। यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांनी आमदार संतोष बांगर हे गुंडा असल्याचे वक्तव्य केले आहे, पण ते असे का म्हणाले ते पहा त्यांच्याच तोंडून। या मेळाव्यामध्ये तालुक्यातून मोठ्या प्रमाणात हटकर धनगर समाजाचे समाज बांधव उपस्थित होते। यावेळी पुतळा उभारणीचाही निर्णय बोलून दाखविण्यात आला। संतोष बांगर गुंडा आहे, संतोष बांगर गुंडा आहे, संतोष बांगर गुंडा आहे, नक्कीच संतोष बांगर गुंडा आहे। बाळासाहेबांनी सांगितले माझा शिवसैनिक गुंडा असला चालेल। नीतिमत्ता चांगला असलेला कार्यकर्ता आहे, धडाडीचा कार्यकर्ता आहे। मगाशी आपण वकील साहेब बोलला संतोष बांगर गुंडा आहे, तो पटना निवडून येणार नाही। नक्कीच संतोष बांगर गुंडा आहे। बाळासाहेबांनी सांगितले माझा शिवसैनिक गुंडा असला चालेल, पण शंड नको, गुंड पाहिजे। आणि गुंड कोणता येतो? आया बहिणीचं रक्षण करतो, गोरगरिबांची सेवा करतो, आरोग्याच्या बाबतीत लोकांसाठी धावून जातो। 80% समाजकारणाने 20% उभा राहणार म्हणजे राहणार। आणि संतोषराव बांगर वेळ पडली तर खिशातले पैसे घालून जागेचं नियोजन करू, पुतळ्याचा पूर्ण खर्च करू आणि भव्य दिव्य असं स्मारक उभं करू अहिल्या देवीचं। या ठिकाणी मी सांगतो, राहिला प्रश्न पंचायत समिती, जिल्हा परिषदा, नगरपालिका, अहो तिकीटच आहे संतोष बांगरच्या हातात द्यायचं, काळजी करायचं कारण काय? तुम्ही खास करून मी तुमचं मनापासून अभिनंदन करेन समाजाचं, समाज बांधवांचं। शिवसेनेमध्ये जात धर्म भेदभाव मानत नाही, पण मला या ठिकाणी अभिमानानं सांगावं लागेल, 2019 निवडणुकीमध्ये संतोष बांगरला आमदार होण्यासाठी सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर या समाज बांधवाचा वाटा आहे। हा माणूस असा आहे, हा मातोश्रीच्या जवळचा माणूस आहे, उद्धव साहेबांच्या अतिशय जवळचा माणूस आहे, प्रामाणिक जिल्हा प्रमुख, प्रामाणिक आमदार आहे। यांना तुम्ही पुढच्या वर्षी निवडून दिलं तर ह्या भागाचा मंत्री म्हणून संतोष बांगर काम करायला तयार, आणि त्यावेळेला आपला विकास होणार। एका आमदाराला लिमिटेशन असतात, एकदा मंत्री, राज्यमंत्री, कॅबिनेट, समाज बांधवांचं जे जे काही काम असेल किंवा ऍडव्होकेट शिंदे साहेब आपण ज्या ज्या व्यथा या ठिकाणी मांडल्या 100% पूर्ण नाही झाल्या तरी 50% पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, हे माझ्या मनामध्ये खात्री आहे। हे चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचे बटन दाबा आणि पाहत राहा दररोज नवीन बातम्या व घडामोडी।